दूध दरावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी उपस्थिती लावली. दूध भुकटीचा बफर स्टॉक केंद्र सरकारला करता येईल का असा मुद्दा नितीन गडकरींनी यावेळी मांडला. यावेळी रेल्वे स्टेशनवर दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासंदर्भात कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सूचना केली. दूध भुकटीचा बफर स्टॉक केंद्र सरकारला करता येईल का असा मुद्दा गडकरींनी मांडला. बफर स्टॉक करण्यावर भर दिला जाईल. भारतातून परदेशात मोठ्या प्रमाणावर धान्य दिलं जातं, त्या त्या देशात धान्याऐवजी दुग्धजन्य पदार्थ पाठवता येतील असा मुद्दा बैठकीत आला. यासंदर्भात आज नितीन गडकरी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार आहेत. केंद्र सरकारने दोनच दिवसापूर्वी म्हणजे 13 तारखेला केंद्र सरकारने दूध आणि दुधाचे जे उपपदार्थ आहेत त्याच्या 20 उपपदार्थांवर 10% एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह डिक्लेअर केलेले आहे. त्या सगळ्या दुधातल्या मंडळींनी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं कौतुक केलं.